नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आता बरेच विद्यार्थी मित्रांचा या ठिकाणी संभ्रम आहे की आरोग्य विभागातले कुठले पेपर इंग्लिश मीडियममध्ये होणार आणि कुठले पेपर मराठी मीडियममध्ये होणार. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढे आपले जे काही पेपर आहेत 10वी आणि 12वीवर जे काही पेपर आहेत ते पूर्णपणे मराठी मीडियममध्ये होणार आहेत आणि जेवढे पेपर ग्रॅज्युएशन लेवलचे आहेत तेवढे पेपर पूर्ण इंग्लिशमध्ये होणार आहेत. आणि याच्यामध्ये पहा, कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी नाही आहे. पेपर तुमचा ग्रॅज्युएशन लेवलचा असो, 10वीवरचा असो, 12वीवरचा असो की कुठलाही पेपर असो, यामध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशनसुद्धा नाही. आणि यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला या पेपरमध्ये तुम्हाला नसणार आहे. त्यामुळे पहा, आता नॉर्मलायझेशन का केलं जाणार की सर्व पेपर एका शिफ्टमध्ये आणि एकाच वेळेस होणार आहे, त्यामुळे पहा यामध्ये नॉर्मलायझेशन होणार नाही. ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जे काही 10वी 12वीवरचे जे काही पेपर आहेत ते मराठी मीडियममध्ये होणार आणि बाकीचे ग्रॅज्युएशनचे लेवल जे काही पेपर आहेत ते इंग्लिश मीडियममध्ये होणार आहेत. आणि यामध्ये पहा एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके हे सर्वांसाठी सेम असणार आहे. असं काही नाही की याच्यासाठी वेगळं त्याच्यासाठी वेगळं, कारण की मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि जे काही जीकेचे टॉपिक असतात हे सर्वांसाठी सेम असणार आहे. ग्रुप डी असो, ग्रुप सी असो की अजून दुसरी अदरवाईज दुसरी कुठली परीक्षा असो, फक्त तुमच्या तांत्रिक प्रश्नामध्ये यामध्ये फरक पडू शकतो. बस एवढीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. थँक्यू, धन्यवाद. आपल्या चॅनलवर सुद्धा 2021 जेवढे काही आरोग्य विभागाच्या भरत्या होणार आहेत त्यासाठी सर्व जे काही पद आहेत त्या पदासाठी प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर आहेत, जे सामान्य ज्ञानचे आहे. त्याच्यानंतर गणित, इंग्लिश, बुद्धिमत्ता याच्या सर्वांच्या प्लेलिस्ट, आरोग्य विभाग भरती 2021 याची सुद्धा एक पूर्णपणे लिस्ट आहे. त्यामध्ये पहा एकूण 10 सराव प्रश्नपत्रिका आहेत आणि अदरवाईज तांत्रिक प्रश्न त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलची जे काही प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्टसुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता. ज्याही विद्यार्थी मित्राला प्लेलिस्ट पाहता येणार नाही त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. दुसऱ्या व्हिडिओ मी ती आपली जी काही प्लेलिस्ट आहे ती कशा स्वरूपामध्ये पाहायची दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल. त्यामुळे जर तुम्हाला प्लेलिस्ट चेक करता येत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा, मी नक्की दुसरा व्हिडिओ त्याच्यावर बनवेल. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.